रविवारी करण्यात आले अशी माहिती देण्यात आली. पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल यांनी माहिती दिली आहे. रविवारी दिनांक 22 मे रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन मार्कंडे मंदिर येथे आयोजित करण्यात आले अशी माहिती राकेश पुंजाल यांनी दिली आहे. या प्रसंगी अशोक इंदापुरे, सचिव शेखर कटकम, प्रशांत कुडक्याल, नागेश बोमड्याल, राघवेंद्र आरकाल यांची देखील उपस्थिती होती. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह आयोजन करण्यात आलेले आहे. 22 मे 2022 रोजी आयोजित केले आहे. सर्व समाज बांधवांनी यामध्ये सहभागी घ्यावं आणि वधूवरांनी ज्या वधूवरांनी नाव नोंदवले आहेत त्यांनी मार्कंडे मंदिरमध्ये या ठिकाणी विवाह संपन्न ठेवलं आहे. कुचन हायस्कूलमध्ये या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी पावसामुळे हा कार्यक्रम तिथं न करता मार्कंडे मंदिरमध्ये ठेवण्यात आलेला आहे. सर्व समाजातील देणगीदार आणि इतर चिंतकांनी यापुढेही असं सहकार्य करावे म्हणून मी पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने त्यांचा आभार आहे. आणि समाजातील सर्व लोकांनी सामुदायिक विवाहासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे.